नागपूर आणि रामटेक या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी जी आहे ती प्रशासनाकडून पूर्ण झालेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या तयारीचा आढावा घेतलेला आहे. नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी या मतमोजणीची तयारी आता पूर्ण झालेली आहे आणि संपूर्ण प्रक्रिया ही पारदर्शक ठेवण्यासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे. नागपूरच्या कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ही मतमोजणी केली जाणार आहे. मार्केट यार्डच्या दोन शेड्समध्ये नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होईल. मतमोजणीच्या संपूर्ण प्रक्रियेत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी संपूर्ण परिसरात तिहेरी सुरक्षा कवच उभारण्यात आले. जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी ही सगळी माहिती दिली आहे. याची जी सुरुवात आहे ते 23 तारखेला सकाळी 8 वाजेपासून केली जाणार आहे. याकरिता आवश्यक सर्व तयारी आमच्याकडे झालेली आहे. 30 स्त्री सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी राहणार आहे. त्याच्यामध्ये CRPF, SRPF आणि स्थानिक पोलीस बल सुरक्षेसाठी तैनात राहणार आहे. त्याच्यानंतर आपली जो ही संपूर्ण प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये EVM ची मतमोजणी आणि VPAT ची मतमोजणी पण समाविष्ट आहे.